नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एचएम कॉलेज कराड, मी प्राध्यापक झेंडे एएस विषय सहका। त्यामध्ये आपण पाठ्यमागच्या व्हिडिओमध्ये प्रकरण नंबर 4 हे संपलेलं आहे आणि आता आपण प्रकरण नंबर 5 सहकारी संस्थेचे हिशेब व हिशेब तपासणी। तर ह्यामध्ये बघा, सहकारी संस्थेचे हिशेब व हिशेब तपासणी म्हणजे काय आहे। यामध्ये प्रस्तावनेमध्ये कोणतीही सहकारी संस्था असू द्या, कोणतेही महत्त्वाचं म्हणजे ह्या ठिकाणी सहकारी संस्था असू द्या किंवा एखादा बिझनेस असू द्या, त्यासाठी आपण त्यामध्ये फायदा झालाय का तोटा झालाय हे समजणं अतिशय महत्त्वाचं। त्यामध्ये आपल्याला लॉस झाला की प्रॉफिट मिळालं हे ते समजण्यासाठी हिशेब तपासणी करणं अतिशय महत्त्वाचं आहे। तर सहकारी संस्थेमध्ये पण हे हिशेब तपासणी करणं हे अतिशय सक्तीचं मानलं जातं। महाराष्ट्र सहकारी संस्था 1960 नुसार हे कलमामध्ये यामध्ये असं नमूद करण्यात आलं की सहकारी संस्थेचे हिशेब तपासणी करणे अतिशय बंधनकारक असते। तर ह्यामध्ये बघा, कोणतीही सहकारी संस्था, व्यावसायिक सहकारी संस्था असू द्या किंवा सहकारी संस्था असू द्या, ह्यामध्ये हिशेब तपासणी करणं हे अतिशय महत्त्वाचं मानलं जातं। तर त्यामुळे आपल्या सहकारी संस्थेमध्ये कशा पद्धतीने प्रगती झालेली आहे, आर्थिक ह्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा तोटा नफा किंवा तोटा झालेला आहे हे समजतं आणि त्या पद्धतीनं त्या सहकारी संस्थेची प्रगती दिसून येते। तर ह्यातून आपल्याला त्या संस्थेची कित्या कोणत्या प्रकारची प्रगती झालेली आहे, त्यामध्ये कोणत्या प्रकारचा आपल्याला किती टक्के फायदा या ठिकाणी मिळालेला आहे हे समजण्यासाठी सहकारी संस्थेमध्ये हिशेब तपासणी करणे अतिशय बंधनकारक असते। तर यामध्ये बघा, कोणत्याही प्रकारचा नफा मिळवणे हा मुख्य उद्देश नसला तरीही आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी आर्थिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी हिशेब तपासणी करणं अतिशय बंधनकारक मानलं जातं। तर ह्या ठिकाणी बघा, आपण कशा पद्धतीनं ह्या प्रकरणामध्ये हिशेब तपासणी करावी लागते आणि वेगवेगळ्या प्रकार व विभाग यामध्ये आपल्याला अभ्यासण्यात आलेले आहे। तर ह्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पहिलं म्हणजे सहकारी संस्थेची पुस्तके। आता कोणकोणती पुस्तके आहेत बघा, आणि त्या पुस्तकामध्ये सहकारी संस्थेचे लेखी स्वरूप व त्यामध्ये नमूद करण्यात येते आणि त्या दृष्टीनं आपल्याला कशा पद्धतीने त्याची नोंद ह्या पुस्तकामध्ये ठेवली जाते आणि त्यातून सहकारी संस्थेचा कशा पद्धतीने हिशेब तपासणी केली जाते हे आपण ह्यामध्ये बघणार आहोत। तर ह्यामध्ये पहिलं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे सहकारी संस्थेच्या पुस्तकामध्ये दैनंदिन कामकाज व वेगवेगळ्या खाती वाटप असू द्या किंवा दिवसामध्ये जे दैनंदिन कामामध्ये जे उलाढाली झाल्या, मग जे व्यवहार झाले, ते व्यवहार ह्यामध्ये लेखी स्वरूपात लिहिण्यासाठी ह्यामध्ये सहकारी संस्थेची पुस्तके हे अतिशय महत्त्वाची असतात। तर त्यामध्ये पहिलं म्हणजे हिशेब पुस्तक। आता हिशेब पुस्तक हे पहिलं महत्त्वाचं म्हणजे हिशेब पुस्तक हे प्रत्येक सहकारी संस्थेला हिशेब पुस्तक तयार करावं लागतात, मग ते कोणतीही संस्था असू द्या, सहकारी संस्था असू द्या किंवा व्यावसायिक सहकारी संस्था असू द्या। तर त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक सहकारी संस्थेला हिशेब पुस्तके तयार करावी लागतात। ही हिशेब पुस्तके सहकारी संस्थेच्या आर्थिक व्यवहाराचा आरसा असतो, म्हणजे त्यामुळे त्या सहकारी संस्थेचा आर्थिक खर्च, आर्थिक प्रगती आपल्याला दिसून येते आणि समजते। त्यासाठी पुस्तकावरती सहकारी संस्थेची आर्थिक स्थिती समजते आणि त्यामुळे महत्त्वाचं म्हणजे हिशेब पुस्तके अतिशय महत्त्वाची मानली जातात। तर त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे हिशेब पुस्तक हे असणे अतिशय पहिलं म्हणजे या सहकारी संस्थेचं महत्त्वाचं म्हणजे हिशेब तपासणीचं महत्त्वाचं पुस्तक आहे। दुसरं त्यामध्ये या हिशेब पुस्तकामध्ये पहिलं म्हणजे किर्दवही। किर्दवही म्हणजे काय आहे, तर या ठिकाणी बघा, संस्थेच्या सर्व आर्थिक व्यवहाराची प्रथम ज्या वही किंवा पुस्तकामध्ये नोंद केली जाते त्यास रोज किर्द किंवा किर्दवही असे म्हणतात। म्हणजे संस्थेचे जे आर्थिक व्यवहार आहेत तसेच प्रथम त्या वहीमध्ये जो व्यवहार झालेला आहे तो त्या प्रथम वहीमध्ये नमूद करण्यात येतो, त्याला रोज किर्द किंवा किर्दवही असे म्हटले जाते। जेव्हा दैनंदिन आर्थिक व्यवहार होतात तेव्हा त्याचा क्रमांक व पद्धतशीरपणे म्हणजे जमा व नावे असेल त्याप्रमाणे नोंदवली जाते। म्हणजे एखाद्या व्यक्तीनं जी रक्कम भरली असेल तर त्यासाठी जमा ह्या ठिकाणी त्या कॉलममध्ये त्याची नोंद केली जाते आणि समजा एखाद्या व्यक्तीनं जर ती किंमत स्वतः घेतली किंवा बँकेतून काढून घेतली तर नावे ह्या ठिकाणी या कॉलममध्ये त्याची नोंद केली जाते। तर त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे रोज किर्द
वही हे अतिशय महत्त्वाची मांडली जाते. दुसरं म्हणजे सहाय्यक पुस्तक. तर सहाय्यक पुस्तक पुस्तकामध्ये या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे या सहाय्यक पुस्तकामध्ये महत्त्वाचं म्हणजे ज्या सहकारी संस्थेचे दैनंदिन व्यवहार मोठ्या प्रमाणात असतात, म्हणजे मोठे व्यवहार झाले असतात, त्या अशा संस्था पोटखिर्द वही म्हणजे या वहीला सहाय्यक वही असे म्हणतात. म्हणजे एखाद्या सहकारी संस्थेत इतर व्यतिरिक्त संस्थेमध्ये जर मोठ्या पद्धतीने जर व्यवहार झाले तर त्याची नोंद ह्या वहीमध्ये, म्हणजे पोट वही म्हणजे सहाय्यक पुस्तके म्हणजे सहाय्यक वही यामध्ये नोंद केली जाते. तर त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी सहकारी संस्थेचे दररोज मोठ्या प्रमाणात व्यवहार तात्काळ व परिणामकारक नोंदवले जावेत यासाठी सहाय्यक पुस्तके ठेवली जातात. विशिष्ट व्यवहार पोटकिर्द वहीत नोंदवण्यात येतात. उदाहरणार्थ सर्व रोख रकमेची देवाणघेवाणाची व्यवहार रोकड वहीत नोंदवण्यात येतात. म्हणजे देवाणघेवाण जर केलेली आहे तर त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे हे सहाय्यक पुस्तकामध्ये रोकड वहीमध्ये नोंदवले जातात. तसेच ह्या ठिकाणी दुसरं म्हणजे खरेदी पुस्तक, विक्री पुस्तक, तसंच खरेदी परत पुस्तक, विक्री परत पुस्तक आणि इत्यादींचा समावेश ह्या ठिकाणी होतो. मग या खरेदी पुस्तक असू द्या किंवा विक्री ह्या ठिकाणी पुस्तक असू द्या, तसेच खरेदी पुस्तक, विक्री पुस्तक आणि परत पुस्तक अशा पद्धतीनं ह्याची नोंद ह्या ठिकाणी ठेवण्यात येते. तसेच सभासदांची जे पुस्तकं असतात ते ह्या ठिकाणी ह्या ह्याच्यामध्ये त्याचा क्रमांक यामध्ये नोंद केला जातो या सहाय्यक पुस्तकामध्ये. तिसरं म्हणजे खातेवही. खातेवही म्हणजे काय? तर यामध्ये महत्त्वाचं म्हणजे विविध खाते ज्या पुस्तकामध्ये नोंद केली जातात त्याला खातेवही असे म्हणतात. म्हणजे विविध खाते असतात, त्या ठिकाणी ठेव असू द्या, मुदत ठेव असू द्या किंवा चालू ठेव असू द्या, अशा विविध जी खाते असतात किंवा दाम दुप्पट ठेव असू द्या किंवा दाम दीडपट ठेव असू द्या, अशा विविध ठेवी ज्या असतात त्या यामध्ये महत्त्वाचं म्हणजे खातेवहीमध्ये ह्यामध्ये नोंद केली जाते. तसेच रोज कीर्त वहीमध्ये या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे यालाच खातावणी वय असेही म्हणतात. खातेवही अंतिम नोंदीची पुस्तकं असते. म्हणजे प्रथम महत्त्वाचं म्हणजे कीर्दवही, सहाय्यक पुस्तके आणि तिसरं म्हणजे खातेवही. अशा पद्धतीने क्रमाक्रमाने ह्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे हे महत्त्वाचं म्हणजे फिक्समध्ये ह्याची नेमणूक नोंद या ठिकाणी ह्या पुस्तकामध्ये केली जाते, याला खातेवही असे म्हणतात. यामध्ये खातेवहीमध्ये अंतिम नोंदीची पुस्तक असते. आर्थिक वर्ष संपल्यानंतर खातेवहीतील सर्व खात्याचे संतुलन ह्या ठिकाणी करण्यात येत असते. तर ह्या खातेवहीमध्ये महत्त्वाचं म्हणजे सगळ्या खात्यांची नोंद ह्या ठिकाणी करण्यात येत असते आणि आर्थिक वर्ष संपल्यानंतर ह्याची नोंद ह्या महत्त्वाच्या जे महत्त्वाचं म्हणजे यामध्ये मुदत असते त्या मुदतीची महत्त्वाची नोंद ह्या ठिकाणी करण्यात येत आली. तर अशा पद्धतीनं या खातेवहीची त्या ठिकाणी नोंद करण्यात येते आणि काही खात्यामध्ये शिल्लक अधिक के निघत असते किंवा अशा खात्यांमध्ये विवरणाचे किंवा स्वरूप यादीमध्ये जी नोंद केलेली असते त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी या खातेवहीमध्ये नोंद करण्यात येत असते. आणि खातेवहीमध्ये महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक खात्याची नोंद या ठिकाणी करण्यात येत असते आणि आर्थिक वर्ष संपल्यानंतर याची हिशेब तपासणीमध्ये नोंद करण्यात येत असते. तर अशा पद्धतीनं हे खातेवही असतील. चौथं म्हणजे रोख पुस्तक. आता रोख पुस्तकामध्ये महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी रोख पुस्तकामध्ये विविध ह्या ठिकाणी रोख पुस्तके रोज कीर्द वहीचे पोटकीर्द होय, त्यामुळे रोखीने होणाऱ्या व्यवहाराचा सर्व नोंदी रोख पुस्तकामध्ये ठेवण्यात येतात. म्हणजे रोख पुस्तकामध्ये रोज कीर्द वहीची पोटकीर्द होय, त्यामुळे रोखीने होणाऱ्या व्यवहाराला सर्व नोंदी या रोख पुस्तकामध्ये ठेवली जाते. म्हणजे जी रोख रक्कम दिलेली आहे त्याच्यामध्ये रोख व्यवहार ज्या ठिकाणी या संस्थेमध्ये होतात त्याच्यामध्ये या पुस्तकामध्ये रोखीची नोंद या रोख पुस्तकामध्ये होत केली जाते. त्यामुळे या नावाप्रमाणे रोख पुस्तक असे या पुस्तकाचं नाव देण्यात येत असते. तर त्या विशिष्ट तारखेला सहकारी संस्थेचे आलेली रोख रक्कम केलेली रोख रक्कमचा खर्च व रोख शिल्कीची नोंद रोख पुस्तकामध्ये केली जाते. म्हणजे ती जे सभासदांनी जे ठेवलेली रक्कम असू द्या त्या
ठेवलेल्या त्याची दिनांक तसे त्यामध्ये खर्च केलेल्या म्हणजे त्या सभासदाने काढून घेतलेली रकमेचे दिनांक त्या ते दिनांक आणि तसंच खर्च केलेली रक्कम त्याचा दिनांक असे ह्याची नोंद ह्या रोख पुस्तकामध्ये ठेवली जाते. तर त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे या सहकारी संस्थेचे पुस्तकामध्ये महत्त्वाचं म्हणजे हिशेब पुस्तकामध्ये अशा पद्धतीनं याची नोंद या ठिकाणी करण्यात येत असते. ब म्हणजे महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी ब म्हणजे वैज्ञानिक पुस्तके. वैज्ञानिक पुस्तके तर वैज्ञानिक पुस्तके मध्ये यामध्ये महत्त्वाचं म्हणजे पहिलं म्हणजे सभासद नोंदणी पुस्तक. सभासद नोंदणी पुस्तक सभासद नोंदणी पुस्तकामध्ये महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960 नुसार ह्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे सभासदांची नोंदणी पुस्तक ठेवण्यात येते. तर नमुना आय मध्ये नमुना आय मध्ये नमुना आय मध्ये ह्याची नोंद ठेवण्यात येते. तर ह्यामध्ये सभासदांची नोंद सभासदांची ह्या ठिकाणी नोंद करण्यात येत असते. त्यामध्ये सभा पुस्तक ह्या पुस्तकामध्ये सभासदांचं पूर्ण नाव तसेच पत्ता सभासद म्हणून दाखला करून देण्याची तारीख प्रवेश शुल्क दिल्याची तारीख तसेच वारसा वारसदार व्यक्तीचे नाव आणि धारण केलेल्या भागाचे तपशील इत्यादीचा समावेश असतो. त्यामध्ये सभासदांचं पूर्ण नाव पत्ता तसेच वारसदाराचं नाव भागधारकांसाठी दिलेली रक्कम तसेच वारसदाराच्या त्या ठिकाणी नाव आणि दिनांक तसेच त्याला सभासदत्व दिल्याची तारीख अशा पद्धतीची नोंद या सभासद नोंद पुस्तकामध्ये करण्यात येत असते. दुसरं म्हणजे क्रियाशील व अक्रियाशील सदस्य नोंद होय. त्यामध्ये क्रियाशील व अक्रियाशील क्रियाशील व अक्रियाशील सभासद नोंद होईल. ह्या ठिकाणी क्रियाशील व अक्रियाशील सभासद नोंद होईल. ह्या ठिकाणी क्रियाशील व अक्रियाशील सभासद म्हणजे तुम्हाला ह्या ठिकाणी पहिल्या प्रकरणामध्ये आपण बघितलेलंच आहे क्रियाशील सभासद आणि अक्रियाशील सभासद. ह्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ह्या ठिकाणी क्रियाशील व अक्रियाशील सभासदांची नोंद होईल. ह्या नोंदणी पुस्तकामध्ये त्यांची नोंद केली जाते. ह्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे या सदस्यांची स्वतंत्रपणे नोंद केली जाते. तसेच नोंद होईल सदस्यांचे नाव पत्ता ईमेल क्रियाशील सदस्य वर्गीकरण केल्याचे दिनांक अक्रियाशील सदस्यांचे वर्गीकरण केल्याचे दिनांक म्हणजे क्रियाशील व अक्रियाशील त्याची नोंद केलेली म्हणजे त्यांच्या वर्गामध्ये त्याची नोंद केलेली तारीख आणि त्याची महत्त्वाचं म्हणजे दिनांक आणि माहिती. क्रियाशील सदस्यांची यादी नमुना जे ए नमुना या ठिकाणी नमुना या ठिकाणी जे टू नमुना जे टू मध्ये ह्याची नोंद करण्यात येत असते. तर या ठिकाणी ह्या पद्धतीने या पुस्तकाची या ठिकाणी नोंद केली जाते. तिसरं म्हणजे भाग नोंदणी पुस्तक. भाग नोंदणी पुस्तक आता भाग नोंदणी पुस्तक काय तर या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे भाग नोंदणी पुस्तकामध्ये ह्या ठिकाणी सभासदांनी जे भाग धारण केलेले असतात जे भाग संस्थेला दिलेले असतात त्यांची महत्त्वाची म्हणजे या ठिकाणी नोंद करण्यात येत असते. भाग नोंदणी पुस्तकामध्ये सभासदांनी विकत घेतलेल्या घेतलेल्या भागाची नोंद या ठिकाणी करण्यात येत असते आणि नोंद भाग नोंदणी पुस्तकावरून भाग खतावणी लिहितात. तसेच ज्या सभासदांनी भाग विकत घेतलेले असतात त्यांचे नाव त्या क्रम यादीमध्ये नोंदवलेले असतात.
तर त्यासाठी महत्त्वाचं म्हणजे ही भाग नोंदणी पुस्तक यामध्ये घेतलेल्या भागांची नोंद या ठिकाणी करण्यात येत असते. चौथं म्हणजे कर्ज रोखे नोंदणी पुस्तक. चौथं म्हणजे कर्ज रोखे नोंदणी पुस्तक. आता कर्ज नोंद या ठिकाणी कर्ज रोखे नोंदणी पुस्तकामध्ये महत्त्वाचं म्हणजे ह्या ठिकाणी कर्ज रोखे म्हणजे ह्या पुस्तकामध्ये सहकारी संस्थेने विकलेल्या कर्ज रोखेची संख्या तसेच कर्ज रोखेची दर्शनी किंमत एकूण किंमत तसेच परतफेडीची तारीख व्याज इत्यादी बाबींची माहिती नोंदवलेली असते. म्हणजे सभासदाने घेतलेली कर्ज असू द्या किंवा ह्या ठिकाणी कर्जाची संख्या असू द्या एकूण किंमत असू द्या किंवा दर्शनी किंमत असू द्या तसेच कर्ज परतफेडीची व्याज असू द्या किंवा तारीख असू द्या त्याची नोंद यामध्ये कर्ज रोख्याच्या नोंदणी पुस्तकामध्ये करण्यात आलेली असते. तसेच या ठिकाणी पाचवं म्हणजे या ठिकाणी सभासद सेवेची इतिवृत्ती पुस्तक. सभासद सभेची इतिवृत्त पुस्तक. आता या ठिकाणी बघा सभासद सभेची इतिवृत्त पुस्तक म्हणजे काय या ठिकाणी. तर या ठिकाणी या पुस्तकामध्ये सहकारी संस्थेच्या आदिमंडळाच्या सर्वसाधारण सेवेची इतिवृत्ती लिहिली जाते म्हणून इतिवृत्ती पुस्तकात कायदेशीर महत्व असते. तर सभासदाने उपस्थित असलेल्या सभासदांचे नावे सह्या अध्यक्ष सचिवांच्या सह्या या सभेच्या इतिवृत्ती कार्यवृत्तीमध्ये इत्यादी तपशील या पुस्तकामध्ये लिहिले जातात. म्हणजे सभासदांच्या ज्या घेतलेल्या सभा असतात त्यांच्या महत्वाची याची नोंद या ठिकाणी करण्यात आलेली असते. त्यामध्ये सभासदांचे नाव असू द्या सह्या असू द्या अध्यक्ष असू द्या सचिव असू द्या तसेच व्यवस्थापन समितीतील सदस्य असू द्या यांची यामध्ये सह्या आणि नावे यामध्ये नोंद केलेली असते. यासाठी महत्वाचं म्हणजे सभासदांच्या सभेची इतिवृत्ती या ठिकाणी करण्यात आलेली असते. या ठिकाणी सहावं म्हणजे संचालक मंडळाच्या सभेची इतिवृत्ती. संचालक मंडळाच्या सभेची इतिवृत्ती पुस्तक. आता तुम्हाला माहितच आहे संचालक म्हणजे व्यवस्थापन मंडळ. तर यामध्ये बघा संचालक मंडळ यामध्ये महत्वाचं म्हणजे घेण्यात आलेल्या सभा असतील त्यामध्ये वार्षिक सर्वसाधारण सभा असू द्या सर्वसाधारण किंवा वार्षिक सभा असू द्या यांची इतिवृत्ती हे यांची सभेची नोंद करण्यासाठी ही संचालक मंडळाची सभेची इतिवृत्ती असणं गरजेचं असतं. तर यामध्ये महत्वाचं म्हणजे सभेची इतिवृत्तीचं पुस्तक या ठिकाणी संचालक मंडळाच्या घेण्यात आलेल्या ज्या सभा असतात त्यांची नोंद या इतिवृत्ती पुस्तकामध्ये केली जाते. त्यामध्ये संचालक मंडळाच्या सभासदांची म्हणजे संचालक मंडळाची नावे त्याच्यामध्ये सह्या यांची नोंद करण्यात आलेली असते. अध्यक्ष आणि सचिव या ठिकाणी त्याची नोंद आणि सह्या यांची यामध्ये त्याच्यात कार्यालयीन कामकाजाची यामध्ये मांडणी करण्यात आलेली असते. त्यासाठी संचालक मंडळाची आणि स्वतंत्र या ठिकाणी नोंद केली जाते. सातवं म्हणजे मालसाठा पुस्तक. या ठिकाणी मालसाठा पुस्तक मध्ये महत्वाचं म्हणजे या ठिकाणी सहकारी संस्थेच्या विविध भागातील मालसाठ्याची या ठिकाणी तपशील नोंद या पुस्तकामध्ये केली जाते. मालाची आवक आणि जावक नोंदणी पुस्तकामध्ये केली जाते. म्हणजे यामध्ये मालसाठ्यामध्ये येणाऱ्या मालाची तारीख आणि जाणाऱ्या मालाची तारीख यामध्ये आवक जावकाची या ठिकाणी नोंद या मालसाठ्याच्या पुस्तकामध्ये केली जाते. आठवं म्हणजे मालमत्ता पुस्तक. या मालमत्ता पुस्तकामध्ये महत्वाचं म्हणजे सहकारी संस्थेमध्ये या ठिकाणी
सर्व प्रकारच्या स्थिर व अस्थिर मालमत्तेची नोंद या ठिकाणी केली जाते. मालमत्तेचे या ठिकाणी नाव, स्वरूप, मालमत्ता खरेदीची दिनांक, तसेच किंमत, मालमत्ता वाढ अथवा घट याची तपशील नोंद या ठिकाणी मालमत्ता पुस्तकामध्ये केली जाते. यामध्ये कोणत्या प्रकारचे मालसाठा किंवा मालमत्ता या सहकारी संस्थेची आहे की नाही याची नोंद या ठिकाणी करण्यात आलेली असते. नववं म्हणजे गुंतवणूक पुस्तक. गुंतवणूक पुस्तकामध्ये कोणकोणत्या प्रकारची गुंतवणूक या सहकारी संस्थेमध्ये करण्यात आलेली आहे, तसेच ह्यामध्ये याची नोंद या गुंतवणूक पुस्तकामध्ये करण्यात आलेली असते. तसेच सहकारी संस्थेमध्ये वेगवेगळ्या स्वरूपात तसेच वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीची तपशील या पुस्तकामध्ये नोंदवला जातो. तसेच गुंतवणुकीचं नाव, स्वरूप, तसेच गुंतवणूक केलेल्याचे दिनांक, रक्कम, तसेच गुंतवणूक परत मिळण्याची दिनांक, तसेच व्याज किंवा लाभांचा दर, निधीची गुंतवणूक इत्यादीचा तपशील या गुंतवणूक पुस्तकामध्ये केली जाते. दावं म्हणजे या ठिकाणी डेड स्टॉक नोंदवई. डेड स्टॉक नोंदवई म्हणजे काय? तर या ठिकाणी फर्निचर असू द्या किंवा या ठिकाणी निरुपयोगी असणाऱ्या वस्तूंची या ठिकाणी नोंद करण्यात असते, त्याला डेड स्टॉक असे म्हणतात. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबणार आहे, पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. धन्यवाद.